पार्लमेंटमध्ये ज्या दोन तरुणांनी उड्या टाकल्या, तर पार्लमेंटच्या इतिहासामध्ये ही घटना पहिलीच घडलेली आहे. जुन्या संसद भवनामध्ये त्याची उंची फार असल्यामुळं त्या ठिकाणी कधी असा प्रयत्न कोणी केला नाही. पण आता जे संसद भवन आहे त्याचं थोडी उंची त्या प्रेक्षक गॅलरीची कमी आहे, आणि त्यामुळं दोन तरुणांनी त्या ठिकाणी जंप मारून त्या ठिकाणी त्यांनी ते पार्लमेंटमध्ये आले आणि त्यांनी स्मोक कलर जो आहे तो पायामध्ये टाकून ते आले. त्यामुळे ही आमच्या पार्लमेंटच्या सिक्युरिटीची फार मोठी चूक आहे. त्यांनी हे तपासणं अत्यंत आवश्यक होतं आणि याचा होम मिनिस्ट्रीशी काही संबंध नाही आहे. पार्लमेंटचा जो प्रमाणशीर आहे हा सगळा लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे चेअरमन यांच्या अंतर्गत हा येतो. तिथली सिक्युरिटी जी सेपरेट सिक्युरिटी आहे, पण झालेला जो प्रकार आहे तो निंदनीय आहे. सिक्युरिटी स्ट्रॉंग करणं अत्यंत आवश्यक होतं अगोदरच, पण ती काही तशी झाली नाही. ते कलर बॉम्ब त्याने आणले ठीक आहे, पण अजून काय दुसरं काय असतं तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकला असता. आणि घटना जी आहे ती घटना त्या 13 तारखेला करणं हे अत्यंत चुकीचं होतं. म्हणजे 13 तारखेला 13 डिसेंबरला पार्लमेंटवर हल्ला जो करण्यात आला होता पाकिस्तानच्या आतंकवाद्यांकडून, तर असा जो दिवस आहे तो असं आंदोलन करताना निवडणं अत्यंत अयोग्य होतं. पण आता त्याच्यामध्ये आपला लातूरचा एक तरुण आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे, त्यांना पकडण्यात आलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.